Pure. तुम्ही इथं तुम्हाला मग सांगितलं होतं की आज सरप्राईज आहे काय? कसं आहे यांचं रोजचं सुरू झाले आता हाय काय काम धंदा सोडून सगळी येतात अभ्यास. सो गाईज फायनली मिठाई तयार झालेली आहे. हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय. तो गाईज आज आपण तर स्पेशल करणार आहे बघूया ते काय. तर आता टायमिंग झाले जेवणाचं सकाळी सकाळी मम्मीने काय बनवलं जेवायला तर बघूया चला. आज फेवरेट भाजी बनवल्या मटकीची भाजी मम्मीनं आणि शेव घेतल्या चपाती राईस. तुम्ही या जेवायला. मी त्यांनी शेतात चालल्यात आणि शेतात जाता जाता जरा जरा सामान न्यायला लागल्यात कारण की आता दरवाजा लावले सामान ठेवायला जागा आहे. सो त्यासाठी हळूहळू हळूहळू गाडीवर न्यायला लागले. जेव्हा कॅन हलकाच आहे वजन आहे ते कॅन लागणार म्हणून घेऊन चालले. तर हे चौरंग न्यायला लागल्यात कारण की पूजा घालायला उपयोगाला येणार तिकडं. सो आत्ताच हळूहळू हळू एक 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 आठवेल तसं सगळं तिकडे नेऊन ठेवायला लागल्यात. काय करायला बा गाईज पैसेच पैसे साठवून ठेवायला हळूहळू इकडे गट्टा केला इकडे बॉक्स बनवला चॉकलेटचा. तेव्हा किती टाकलं? 1 करोड 2 करोड 50 लाख कितना पाय यो तो 20 लाख आहे बाबा. सो गाईज तर तुम्हाला मग सांगितलं होतं की आज सरप्राईज आहे काय. तर हे सरप्राईज मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं म्हणजे सरप्राईज हा शब्द बोलला होता फक्त काय होतं सांगितलं ना आणि मला पण माहित नव्हतं खरं म्हटलं तर. तर अतुल नाता येताना आणले काय तुम्हाला दाखवत कुठे गेले तर हे बघा हे अतुल आणले येताना मिल्क पावडर आणले आणि पनीर आणले आणि यानं कुठला शॉर्ट बघितला आहे काय माहित खायचं काय ना काय शॉर्ट बघत असते यो. आणि आता मम्मी गेले शेतात तर पनीर आणले थोडी मदत मी पण करतो अतुलला. आता सुरुवातीला आम्ही थोडीच करणार आहे 1.5 किलो पनीर आणले आणि हे 1.5 किलो आहे. जर चांगली असेल मिठाई चांगली होईल तर मग परत आणि करता येते. बाहेरची खाण्याविषयी आपण करून खाऊ बघा आता कसं होते. चला अजून दिदी पण माहित नाही अनन्याला पण माहित नाही ना मम्मी माहित आहे आम्ही दोघं आहात आहे फक्त. सो चला लागू कामाला. दूध पण आणले पनीर पण आणले आणि हे मिल्क पावडर म्हणजे हे मिल्क पावडर पण आहे मिल्क पण नाही मिल्क लिक्विड पण आहे. बघा कशी बनते मिठाई मलाच माहित नाही कुठली मिठाई म्हणणार आहे. आता आवरून आले मिठाई मिठाई नाव माहित नाही मला पण मिठाई आहे. तस या आल्याला स्कूलवरच्या नाव माझं आजी भंग आहे. मिठाई वय कुकुर बुटू मिठाई मिठाई खायला बघून तर एकदम भारी वाटायला आहे मी. अजून ते आठवायला लागले हलवून 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 मग आता ब्लेडला तेल लावलं त्याच्यामध्ये टाकणार आणि मग जरा त्याच्या आधी पहिला बदाम काजूची पेस्ट आहे ते टाकणार हलवणार मग जर ते प्लेटमध्ये गारवायला ठेवणार मग फ्रीजमध्ये ठेवणार मग मजा आहे ना खायला. आणि मेन म्हणजे तुम्हाला मी दाखवतो कशी मिठाई होणार आहे मी हा आणि मग नंतर खायला मजा येणार. सो गाईज फायनली मिठाई तयार झालेली आहे. फक्त आता हे फ्रीजमध्ये घटवायला ठेवायची नंतर कट करायची आणि सगळ्यांनी खायची. सो कट तुम्हाला आणि दाखवतो आता फ्रीजमध्ये ठेवतो थोडं हे. ॲक्च्युली प्लेट मोठी झाली आम्हाला प्लेट जरा बारकी पाहिली होती त्यामुळे हे एक साईड आम्ही सोडली आणि कडला ही मिठाई जोरात व्हायसाठी. सो चला आता हे फ्रीजमध्ये ठेवतो. तर गाईज आता हे बघा मिठाई कट करून ठेवणार म्हणजे सगळ्यांना नंतर देत आहे ते. आता खाणार नाही मी मम्मी आल्यावर खाणार आहे. मम्मी पप्पा आलेले आहेत आणि हे बघा मिठाई खातात दे खातात दे की कसं आहे ओरिजिनल आहे की नाही बनवलं नाही मिठाई बेकरीत आणल्या टेस्ट तर बघितली मस्त झाली
बघा मॉब ऑर्डर केला होता तो आलाय. किती भारी फरशी पुसायचं सगळं पिळून वगैरे निघते. आणि ध्यान बघा बघायसाठी दंका किती करायला. वर बसायचं त्याला, वर बसायचं ना इथं. एक्स्ट्रा दोन हे आले तुला एवढं. सो गाईज, तर आत्ता आमचं जेवण झालं आणि आज स्पेशल आम्ही मिठाई बनवली होती, म्हणजे अतुलनं बनवली होती, मी थोडी हेल्प केली त्याला. तर एकच नंबर मिठाई झाली होती, म्हणजे म्हणतोय ना बेकरी पण फिकी पडेल एवढी भारी झाली होती. म्हणजे आपल्या घरात पण एवढी भारी मिठाई होऊ शकते असं आम्हाला आज कळालं. सो तुम्ही पण हे ट्राय करून बघा. तुम्हाला ब्लॉगची डिटेल्स पूर्ण कसं कसं काय काय शकुंतला बंगाळे युट्यूब चॅनलवर रेसिपी पूर्ण मिळेल तुम्हाला. एकदम सोपे. आणि आता सिया त्यांनी पळत यायला लागलं, एंड करायला आलो मी आम्ही ब्लॉग. यांचं रोजचं सुरू झालंय आता. काय काय कामधंदा सोडून सगळी येतात, अभ्यास बिभ्यास सगळं सोडून येतात. शरी केलं नाही स्टार्ट नाही केला सगळं खरं. तर मिठाई तर एक नंबर झाली सिया. मिठाई कशी होती? टेस्ट केली अजून, मग त्यामुळे काही दाखवू झालं नाही. उद्याने खाताना तुम्हाला दिसेलच. म्हणजे कट करतो ते एकदम बर्फ न कडक झाले ते भारी वाटते. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक झालं मिठाई. अरे रुकतो जरा, सबर न करो. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहते. बाय बाय बाय.